रोहित पाटील आणि त्यांच्या आई आमदार सुमनताई पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं. टेंभू सिंचन योजनेचं पाणी तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील गावांना मिळावं यासाठी याच्यामध्ये रोहित पाटील यांना ताप आल्यामुळे त्यांची प्रकृती जास्तच बिघडलेली होती. मात्र आता त्यांनी आपलं उपोषण मागण्या मान्य झाल्यानंतर मागे घेतलंय. सरफराज सनदी आमचे सांगलीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सरफराज, रोहित पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय अशी माहिती मिळतीये. काय अधिक तपशील रोहित पाटील यांच्याशी आपलं बोलणं होऊ शकेल का? नक्कीच. या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचं 2 दिवसापासून जे उपोषण सुरू होतं ते मागे घेण्यात आलेलं आहे आणि रोहित पाटील आपल्यासोबत आहेत. काय नेमक्या मागण्या त्यांच्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यांचा पुढचा निर्णय जो काय असेल ते जाणून घ्या. दादा, 2 दिवसापासून हे तुमचं आंदोलन सुरू होतं, मागे घेण्यात आलेलं आहे, काय सांगाल? आम्ही जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांना विनंती केली होती. खरं तर हा सुप्रमा मंजूर होण्यासाठी 3 राज्यांचा लवादाची प्रक्रिया बघावी लागते. त्या अटी शर्ती कुठं भंग होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. MWRRAकडे हे मान्यतेसाठी सध्या प्रस्ताव गेलेला आहे. खरं तर गेली 1.5 वर्ष जी प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती त्या प्रक्रियेला गती या उपोषणामुळे आलेली आहे. आणि खरं तर 1 महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये सुप्रमा मंजूर करण्याचा शब्द जलसंपदा विभागाच्या वतीने अधिकृतपणाने पत्र देऊन आम्हाला देण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात येईल असा अधिकृतपणे पत्र जलसंपदा विभागाच्या वतीने आम्हाला देण्यात आलं आणि त्या पत्राच्या संदर्भानुसार तासगाव आणि कवठे महांकाळ मतदारसंघातील 21 गावांचा समाविष्ट टेंभू योजनेमध्ये अधिकृतपणे करण्यात आलेला आहे अशी घोषणा सुद्धा त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. पुढचं अल्टिमेटम काय असणार आहे 1 महिन्यात जर हे मान्यता मिळाली नाही तर? नाही, ज्याप्रमाणे खरं तर उपोषण चालू झाल्यापासून या विभागामध्ये जी पळापळ होताना आम्ही बघतोय, खरं तर उपोषणाचं अल्टिमेटम दिलं आणि पाण्याला मान्यता तात्काळ देण्यात आली. ज्या प्रोसेसला 1.5 वर्ष लागला ती प्रोसेस 2 दिवसात करण्यात आली. त्याच्यानंतर जी सुप्रमा काढायसाठी गेल्या 1.5 वर्षांपासून थांबवण्यात आलं होतं ती तो सुप्रमा 1 महिन्याच्या आत काढण्याचा शब्द जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आला. त्यामुळं अधिकृतपणाने हे दिलं गेलं, त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आणि तात्पुरती स्थगिती दिली. आणि 1 महिन्याच्या आत जर हे चालू झालं नाही तर मंत्रालयासमोर आम्ही आमरण उपोषण करण्याचा निर्णय सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने घेतलेला. तर हे होते रोहित पाटील. आणि 1 महिन्यात जर या ठिकाणी जर मान्यता मिळाली नाही सरकारकडून सुधारित प्रशासकीय मान्यता, तर त्यानंतर मात्र पुढचं आंदोलन थेट मंत्रालयापुढे असेल असा इशारा या ठिकाणी रोहित पाटील यांनी दिलेला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे